welcome student last lecture we learned about the raster scan display and random scan display in this lecture we learn difference between raster scan display and random scan display by giving some parameters first parameter is the electronic beam मीन्स इन दिस इलेक्ट्रॉनिक बीम कॅन सिस्टीम यूज द इलेक्ट्रॉनिक बीम इज स्वेप्ड अक्रॉस द स्क्रीन वन रो ॲट अ टाइम फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे काय रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये आपण बघितलेला आहे जो काही इलेक्ट्रॉनिक बीम आहे तो पूर्ण स्क्रीनवरती फिरतो तो कसा फिरतो एका एक रो एका टायमाला टॉप टू बॉटम असा तो मू होतो तर रॅन्डम स्कॅनमध्ये काय आहे द इलेक्ट्रॉनिक बीम इज डिरेक्टेड ओनली टू द पार्ट्स ऑफ स्क्रीन फिअर अ पिक्चर इज टू बी ड्रॉन म्हणजे रॅन्डम स्कॅनमध्ये इलेक्ट्रॉनिक बीम कुठे कुठे पॉईंट करतो तर फक्त आपल्याला जिथे पिक्चर ड्रॉ करायचं आहे तिथे तो पॉईंट करतो पहिला डिफरन्स बघा लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक बीम रास्टर स्कॅनमध्ये इलेक्ट्रॉनिक बीम पूर्ण स्क्रीनवरती एका टायमाला एका रोने असा टॉप टू बॉटम फिरतो आणि रॅन्डम स्कॅनमध्ये काय केलं जातं स्क्रीनवरती जिथे पिक्चर ड्रॉ करायचं आपल्याला तिथेच तो इलेक्ट्रॉनिक बीम पॉईंट करतो आता नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट पॅरामीटर रिझोल्यूशन रिझोल्युशनमध्ये काय केलं जातं इट्स रिझोल्यूशन इज पुअर बिकॉज रास्टर सिस्टीम इन कॉन्ट्रास्ट प्रोड्युसेस झिग जॅ क्लाईन दॅट आर प्लॉटेड ॲज अ डिस्क्रिट पॉईंट सेट म्हणजे काय स्कॅनचं रिझोल्युशन कसं आहे पोअर आहे बिकॉज रॅन्डम स्कॅनपेक्षा का तर स्कॅन काय करते जी लाईन ड्रॉ करते म्हणजे एका रोने जी ती स्क्रीनमध्ये जशी फिरते तशी ती स्कॅन करताना झिगॅक लाईनने वन बाय वन ॲट ए टाइम वन रो स्कॅन करत चालते म्हणून ती काय आहे तिचं रिझोल्यूशन पोअर आहे बिकॉज ऑफ ड्रॉइंग झीकझॅक लाईन बट इथे रॅन्डम स्कॅन मध्ये काय केलं जातं स्मूथ लाईन ड्रॉ केली जाते म्हणून त्याचं रिझोल्यूशन कसं आहे हाय आहे बघा इथे इट्स रिझोल्युशन इज गुड बिकॉज धीस सिस्टीम प्रोड्युसेस स्मूथ लाईन्स ड्रॉइंग बिकॉज सीआरटी बीम डिरेक्टली फॉलोज द लाईन पाथ परत एकदा सांगते सेकंड पॅरामीटर आहे रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये रिझोल्यूशन पोअर आहे ॲज कम्पेअर टू रँडम स्का स्कॅन का पोअर आहे तर राष्ट्रस्कॅनमध्ये झिक झॅक लाईन प्रोड्यूस होते आणि रँडम स्कॅनचं रिझोल्यूशन गुड आहे ॲज कम्पेअर टू स्कॅन का गुड आहे तर इथे स्मूथ लाईन ड्रॉ केली जाते एक सी आर टी बीम वापरून इथे दोन्हीकडे पण टी बी वापरला जातो बट इकडे रॅन्डम स्कॅन मध्ये स्मूथ लाईन ड्रॉ केली जाते जिथे पिक्चर ड्रॉ आहे तिथेच पॉईंट करून आता नेक्स्ट बघा रास्टर स्कॅन पिक्चर डेफिनेशन थर्ड पॅरामीटर आहे पिक्चर डेफिनेशन आता स्कॅनची पिक्चर डेफिनेशन बघा पिक्चर डेफिनेशन इज स्टोर्ड ॲज अ सेट ऑफ इंटेन्सिटी व्हॅल्यूज फॉर ऑल स्क्रीन पॉईंट्स कॉल पिक्सेल्स इन अ रिफ्रेश बफर एरिया म्हणजे काय आहे पिक्च पिक्चर डेफिनेशनमध्ये राष्ट्रस्कॅन बघितला आहे आपण बिटमॅप ऑर राष्ट्र इमेज म्हणजे राष्ट्रस्कॅनमध्ये काय आहे प्रत्येक पिक्सेल्स आहेत स्क्रीनचे पिक्सेल्स स्टोर्स केले जातात त्याला आपण काय म्हणतो रिफ्रेश बफर म्हणतो तर इथे काय म्हटलं जातं पिक्चर डेफिनेशन इज स्टोर्ड ऍज अ सेट ऑफ लाईन ड्रॉइंग इन्स्ट्रक्शन इन अ डिस्प्ले फाईल म्हणजे काय आहे इथे पिक्चर डेफिनेशनला राष्ट्र स्कॅनमध्ये रिफ्रेश बफर एरिया म्हणतो आणि रॅन्डम स्कॅनमध्ये त्याला रिफ्रेश डिस्प्ले फाईल म्हणतो आपण पिक्चर डेफिनेशनला आता नेक्स्ट बघा फोर्थ पॅरामीटर रिअलिस्टिक डिस्प्ले रिअलिस्टिक डिस्प्ले म्हणजे काय रिअल इमेज वास्तविक दिसणारे चित्र ज्या डिस्प्लेवरती दिसतात त्यांना आपण म्हणतो रिअलिस्टिक डिस्प्ले आता बघा स्कॅन डिस्प्ले द कॅपेबिलिटी ऑफ दिस सिस्टीम टू स्टोअर इंटेन्सिटी हॅलिज फॉर पिक्सेल मेक्स इट वेल सुटेड फॉर द रिअलिस्टिक डिस्प्ले ऑफ सेन्स कंटेन शॅडो अँड कलर पॅटर्न भरपूर सारे सारे शॅडो आणि कलर पॅटर्न आहेत रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये म्हणून ते काय करतो तो रिअलिस्टिक इमेजची कॅपेबिलिटी त्याची चांगली आहे तर इकडे बघा रॅन्डम स्कॅनमध्ये दिस सिस्टीम आहे डिझाईन फॉर लाईन ड्रॉइंग अँड कान डिस्प्ले रिअलिस्टिक शेडेड सीन्स रिअलिस्टिक डिस्प्लेसाठी रास्टर स्कॅन बेटर आहे बट रँडम स्कॅन काय करतो रिअलिस्टिक डिस्प्लेचे शेड व्यवस्थित दाखवत नाही नंतर बघा ड्रॉ एन इमेज इमेज ड्रॉ करताना काय करतो रास्टर स्कॅनमध्ये स्क्रीन पॉईंट्स ऑर पिक्सेल्स आर यूज टू ड्रॉ इमेज रास्टरमध्ये इमेज ड्रॉ करायला स्क्रीनचे पॉइंट वापरले जातात किंवा पिक्सेल बट रॅन्डम स्कॅन मध्ये काय केलं जातं मॅथेमॅटिकल फंक्शन्स आर यूज टू ड्रॉइंग इथे मॅथेमॅटिकल फंक्शन वापरले जातात तसंच रास्टर स्कॅनला आपण पिक्सेल किंवा बिटमॅप स्कॅन म्हणतो इथे रॅन्डम स्कॅनला व्हिक्टर म्हणतो नंतर नेक्स्ट डिस डिफरन्सेस आहेत अजून काही बघा रॅस्टर सिस्टीम प्रोड्युसेस जॅग लाईन्स दॅट आर प्लॉटेड ॲट डिस्क्रिट प्रॉइंट सेट्स मीन्स जिग जॅग लाईन आणि रॅन्डम सिस्टीम प्रोड्युसेस सु स्मूथ लाईन ड्रॉईंग बिकॉज द सी आर टी बीम्स फॉलोज द लाईन पाथ डिरेक्टली जिग जॅग लाईन अँड स्मूथ लाईन नंतर स्कॅन डिस्प्ले लेस एक्सपेन्सिव्ह आहे रॅन्डम स्कॅन डिस्प्ले मोर एक्सपेन्सिव्ह आहे स्कॅन मॉडिफिकेशन इज डिफिकल्ट आणि इथे मॉडिफिकेशन इज इझी आता इथे स्कॅनमध्ये मॉडिफिकेशन का डिफिकल्ट आहे तर आपल्याला प्रत्येक वेळी एक, एक 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 पिक्सेल कॅल्क्युलेट करायला लागतो म्हणून ते मॉडिफिकेशन डिफिकल्ट आहे बट रॅन्डम स्कॅनमध्ये का इझी आहे तर आपल्याला इथे एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिला जातो त्यावरनं आपल्याला ते फाइंड आउट करायचं असतं जसं सर्कल ड्रॉ करायचं आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिला सेंटर सेंटर पॉइंट्स कॉमा रेडियस म्हणून हे मॉडिफिकेशन इझी आहे रॅन्डम स्कॅनमध्ये आता रॅस्टल स्कॅनचा नेक्स्ट डिफरन्स आहे सॉलिड पॅटर्न इज इझी टू फील सॉलिड पॅटर्न हा इझिली फील केला जातो रॅन्डम स्कॅनमध्ये सॉलिड पॅटर्न इज डिफिकल्ट टू फील नंतर रास्टर स्कॅनमध्ये बघा इट इज सुटेबल फॉर रिअलिस्टिक डिस्प्ले अँड वेल सुटेड फॉर डिस्प्लेइंग शेडिंग अँड कलर एरिया स्कॅन हा सुटेबल आहे रिअलिस्टिक इमेजेस डिस्प्ले करायला आणि हा कशासाठी सुटेबल आहे इंजिनिअरिंग अँड सायंटिफिक ड्रॉईंगसाठी रॅन्डम स्कॅन डिस्प्ले इट इज सुटेबल फॉर इंजिनिअरिंग अँड सायंटिफिक ड्रॉइंग्स इट इज ओनली रेस्ट्रिक्टेड टू लाईन ड्रॉइंग ऍप्लिकेशन आता रास्टर स्कॅनमध्ये बघा शॅडो मार्क टेक्नॉलॉजी यूज केली जाते रॅडम स्कॅनमध्ये बीम पेनिट्रेशन टेक्नॉलॉजी यूज केली जाते राष्ट्रस्कॅनमध्ये रिफ्रेश रेट डू नॉट डिपेंड ऑन पिक्चर कॉम्प्लेक्सिटी आणि रॅन्डम स्कॅनमध्ये रिफ्रेश रेट डिपेंड्स डिरेक्टली ऑन पिक्चर कॉम्प्लेक्सिटी नंतर राष्ट्रस्कॅनमध्ये इमेज इज डिस्प्लेड बाय स्कॅनिंग द होल एरिया आणि रँडम स्कॅनमध्ये इमेज इज डिस्प्लेड बाय स्टेरिंग द बीम अलॉंग द फेक्टर्स नंतर आहे रास्टरस्कॅनमध्ये इट इज एन इंटरलेसिंग इट इज डज नॉट यूज इंटरलेसिंग हा तर झाला आपण बघितला डिफरन्स बिट्वीन स्कॅन अँड रँडम स्कॅन जेवढे काही पॉईंट दिलेले आहेत हे आपले नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा आणि जास्तीत जास्त डिफरन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एक्झामसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो दोन मार्क्ससाठी किंवा चार मार्क्सलाही विचारला जातील जर दोन मार्क्सला क्वेश्चन विचारला तर त्यामध्ये आपल्याला चार पॉइंट्स लिहायचे आहेत प्रत्येकी आणि जर चार मार्क्सला विचारला तर त्यामध्ये आपल्याला प्रत्येकी एट पॉइंट्स लिहायचेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद